नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पिकर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनेलवर विनिता भुलेपान तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आपण घेत आहोत स्पेशल सिक्स्टी विजेता सिरीज कशासाठी तर बीएमसीसाठी ज्याच्यामध्ये अठराशे शेचाळीस जागा तुमच्या कार्यकारी सहाय्यकच्या निघालेल्या आहे आणि ज्या पदासाठी आपण सामान्य विज्ञानाची सिरीज घेत आहोत आजचं आपलं एकोणावीस नंबरचं लेक्चर असणार आहे म्हणून सेशनला शेवटपर्यंत बघायचं आहे लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे क्वेश्चन आन्सर व्यवस्थित बघायचे आहेत काही अडी असेल तरी ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे आणि तरी सुद्धा ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे तर सुरू करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला ज्यामध्ये सगळे टीसीएस पॅटर्नचे पॅटर्न चे क्वेश्चन आन्सर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे म्हणून सगळ्यात आधी सेशन लाईक करायचंय ठीक आहे केलंय सगळ्यांनी सेशनला लाईक तर सुरू करूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला विजेता सिरीजचा पहिला प्रश्न बघा सामान्य विज्ञानाचा काय आहे बघा बरं प्रश्न काय दिलेलं आहे खालील कुठल्या संघात रक्तविसरण व श्वसन संस्था नसते व रक्तविसरण संस्था रक्तविसरण संस्था सगळ्यांमध्येच असते पण असा कुठला संघ आहे की ज्याच्यामध्ये रक्तविसरण संस्था नाहीये पण त्याच्यासोबत श्वसन संस्था सुद्धा नाहीये ठीक आहे मग पोरीफेऱ्या सिलेंडरेटा अँड मोलुस्का आता याच्यापैकी तुम्हाला काय हे हा जो प्रश्न आलेला आहे टीसीएस पॅटर्न नुसार कशातून आलाय प्राण्यांच्या वर्गीकरणातला हा प्रश्न आहे सिंपल क्वेश्चन आहे मोलुस्का हा जो प्राणी आहे हा आपल्याला माहिती असतो ठीक आहे हे आपण पाचवी ते दहावी शिकलेलो आहे म्हणून याच्यात कन्फ्युजन करायचंच नाहीये मोलूस हा सगळ्यात दुसऱ्या याच्यामध्ये येतो म्हणजे सगळ्यात पहिला कोण येतो अर्थकोडा आणि सेकंड लार्ज कोण येतो मुलुस्का म्हणजे मुलुस्कामध्ये दोघं पण आहे श्वसन संस्था पण आहे रक्त विसरण संस्था पण आहे तुम्हाला इथे विचारताना दोन दोन ऑप्शन विचारलेलं म्हणजे एक तर विचारलेलं नाहीये म्हणजे चुकीचं विचारलेलं आहे ना आपल्याला कोणामध्ये रक्त विसरण संस्था व श्वसन संस्था नसते नसते विचारलेले मग आपल्याला माहिती मुलुस्कामध्ये तर असते मग कोणामध्ये नाहीये दोघांमध्ये नाही पोरी आणि स्वरेता म्हणजे आन्सर काय येणार ब मग अ व कुठे दिसतंय तुम्हाला तर पर्याय नंबर पहिला योग्य रक्तविसरण संस्थेचे प्रकार असतात बघा खुली रक्त विसरण संस्था आणि बंद रक्त विसरण संस्था तर मध्ये कोणती आहे तर खुली रक्त विसरण संस्था आहे काय आहे खुली रक्त विसरण संस्था ज्याच्यामध्ये काय नसतात वाहिन्या नसतात रक्त वाहून नेण्यासाठी रक्त पूर्ण शरीरामध्ये असतं बॉडी मध्ये रक्त आणि त्याच्यामध्ये अवयव असतात तर ह्याच्यामध्ये काय आहे खुली रक्त विसरण संस्था आहे पर्याय नंबर पहिला आपल्याला योग्य कारण आपल्याला विचारलं होतं की कशामध्ये रक्त विसरण संस्था नसते ठीक आहे कोणात नसते पोरीफेरा अँड सिलेंडरेट आहे जे संघ आहे यांमध्ये मिश्रण संस्था व श्वसन संस्था नाही ओके देन ना आहे पुढचा प्रश्न खालील कुठले पेशी अंग व प्रत पेशींबद्दल टी सी एस मध्ये भरपूर प्रश्न तुम्हाला विचारले जातात टी सी एस पॅटर्न नुसार तुमची जी ही भरती होणार आहे ठीक आहे तर ह्याच्यामधले प्रश्न जे आहे तो तुमची टी सी एस घेणार आहे तर त्याच्या पॅटर्न नुसार सामान्य विज्ञानाचे त्यांचे ठरलेले असे टॉपिक असतात की टी सी एस वाले जे आहेत ते त्या टॉपिक वरती जास्त प्रश्न विचारतात तुम्हाला त्यामुळे आपण काय करतो जे पीवायक्यू क्वेश्चन आहे तेही बघतो आणि ज्या कंपनीद्वारे होणार आहे तिचं काय आहे ती कशाद्वारे कशाचे प्रश्न तुम्हाला विचारते हे देखील आपण काय करतो इथे बघत असतो ठीक आहे मग काय सांगितलं तर तुम्हाला की प्रथिने आणि मेद कोणत्या पेशी अंगकाकडनं तयार केलं जाणार आहे आंतरद्रव्य ज्वालिका ज्याला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बोलतो गोलगी काय लयकारिका तंतुकणिका तंतुकणिका काय आहे तर हे पावर हाऊस आहे ऊर्जेचं काय आहे पॉवरहाऊस आहे ठीक आहे लयकारिका काय आहे ज्याला लायझोझोम म्हणतो आत्मघाती पिशव्या म्हणतो आता गोलगी काय मध्ये काय केलं जातं ते प्रथिनांना स्टोअर करते ती काही वेळा करता मग उरलं कोण आहे तर आंतरद्रव्य ज्वालिका म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आता याचे दोन टाईप आहे एक आहे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे खडबडीत द्रव्य ज्वालिका आणि मऊ अंतर्द्र ज्वालिका आता याचे दोन भाग आहेत आता खडबडीत जे आहे तिच्यातून प्रोटीन निर्मित होतात ठीक आहे जे काय आहे खडबडीत आहे खडबडीत अंतर्द्रव्य ज्वालिका हिच्याद्वारे काय केलं जातं प्रथिनांची निर्मिती होते कशाची प्रथिने ठीक आहे आणि जी मऊ अंतर्द्रव्य ज्वालिका आहे तिच्याद्वारे काय होतं मेदाची निर्मिती होते काय होतं मेदाची निर्मिती होते लक्षात आलं मग मग कोण निर्मित करताय यांना अंतरज्वालि अंतर्द्रव्य ज्वालिका निर्मित आहे तुम्ही त्याला एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम सुद्धा म्हणू शकतात ओके लक्षात आलेलं आहे तर प्रत्येकाने सेशन लाईक करून लिंकला शेअर करून घ्यायचंय बघा खालील कुठले पेशी अंग हे फक्त वनस्पतींमध्येच असतात वनस्पतींमध्येच असलेले पेशी अंग ओळखायचे जे प्राणी पेशीमध्ये नाहीये तर तंतुकणिका प्राणी पेशींमध्ये सुद्धा असते मग तंतुकणिका गेली तंतुकणिका काय करते तर आपल्या पेशींना ऊर्जा पुरवते कशाच्या स्वरूपात एटीपी एटीपी काय हा याचा काय फुल फॉर्म आहे एटीपीच्या स्वरूपामध्ये तंतुकनिके मार्फत ऊर्जा निर्मिती होते पण ती पेशीमध्ये पण होते लयकायिका लायपेशी मध्ये सुद्धा आहे ना आत्मघाती पिशव्या मग उरलं कोण फक्त लवके म्हणजे पर्याय नंबर कितवा योग्य येणार तिसरा फक्त ब हे काय आहे तर लव जे आहेत प्लास्ट प्लास्टिस जे आहे हे फक्त कशात असतात वनस्पतींमध्ये असतात पेशीत ते असत नाही म्हणून पर्याय नंबर दुसरा तिसरा आपल्याला योग्य लक्षात आलं सगळ्यांना देन जाणार आहोत पुढच्या प्रश्नावर चला पटापट सेशन लाईक करून घ्यायचं आहे लिंकला शेअर करायचं आहे बीएमसीच्या जागा किती आहेत तुम्हाला माहिती आहे अठराशे चे चेचाळीस ते जागा आपल्याला हवी आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये विचारले गेलेले सगळे जे प्रश्न उत्तरे आहेत ते व्यवस्थित बघा नुसतं सामान्य विज्ञानाचे नाही तर बाकी सगळ्या गोष्टींचे प्रत्येक विषयाचे क्वेश्चन आन्सर जे आहे ते पी वाय क्यू नी सुरुवात करा पी वाय क्यू आणि अतिसंभाव्य यांना जेव्हा मिक्स कराल तेव्हा तुमचा बराचसा अभ्यास होऊन जाणार आहे ठीक आहे तर तशा पद्धतीने अभ्यास केला लवकर तुम्ही काय व्हाल पुढे जाणार आहात ओके तर खालील विधानांचा विचार करा आता आवृत्ती बीजी म्हणजे अँजिओस्पर्म वनस्पती दुहेरी फलन होते आवृत्ती बीजी वनस्पतींच्या बियांना बीजा आवरण असते आता सांगा की आता तुम्हाला काय सांगायचंय हे दोघं विधान बरोबर आहे का आता हे दोघंही विधान बरोबर येणार आहे आपलं ठीक आहे अ व ब विधान बरोबर आहे कारण आवृत्तीबी वनस्पती जे आहे अँजीओस्फॉर्म जे आहे त्यांच्या दुहेरी फलन होते म्हणजे एका वेळेस दोन फलन होते ठीक आहे एका वेळेस दुहेरी फलन होते यांच्यामध्ये बरोबर आणि नंतर आवृत्तीबीजी वनस्पतींच्या बियांना बीजावरण असते तर बीजावरण येते त्यांना ठीक आहे जेव्हा दुहेरी फलन घडते तेव्हा काय होतं बीजावरण येते त्यांना म्हणजे काय आन्सर येणार आहे आपलं काय आंसर येईल तर पर्याय नंबर पहिल्याच योग्य येईल की अ व ब विधान बरोबर आहे आणि ब हे अ चे ठीक आहे हा अ इथे सिंगल आहे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे ठीक आहे हा जो ब आहे तो अ च स्पष्टीकरण आहे कारण आवृत्ती बीजी वनस्पतींच्या बियांना बीजावरण येते कधी येते जेव्हा त्यांचं दुहेरी फलन होतं तेव्हा येते ठीक आहे म्हणजे पर्याय नंबर पहिला योग्य आता हा प्रश्न कुठून आलेला आहे वनस्पतीशास्त्र शास्त्र टी सी एस पॅटर्न नुसार बघा टी सी एस पॅटर्न नुसार तुम्हाला मी सिलेबस ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे आपल्या टिकर मराठी सरसेवावरती या युट्यूब चॅनलवरती सामान्य विज्ञानाचा तुम्ही साठी अभ्यास करावा हा सिलेबस मी तुम्हाला दिलेला आहे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्या सिलेबस तर आरोग्य शास्त्राचा काय समावेश केलेला आहे जीवशास्त्रात कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे सगळे त्यामध्ये ऍड केलेले सो तुम्ही जाऊन पहिले सिलेबस बघा सिलेबस चेक केल्याशिवाय तुम्ही नुसतं क्वेश्चन आन्सर कराल काहीच होणार नाही कुठेच जावा मिळणार नाही सिलेबस पहिले बघायचा सुरुवात करायची ठीक आहे चला समजलं असेल तर नेक्स्ट जाऊया आपण बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पुढचा प्रश्न दिला आहे खालील कुठल्या प्राण्यांना अर्धवट पृष्ठरज्जू आहे काय अर्धवट पृष्ठरज्जू पृष्ठरज्जू काय आहे तर पृष्ठरज्जू हा काय आहे असा धाग्यासारखा स्ट्रक्चरचा अवयव आहे काय आहे अवयव आता ज्याच्यामध्ये हा अवयव प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतो आपण सम पृष्ठरज्जू ज्याच्यामध्ये अवयव नाही त्याला काय म्हणतो आपण अ पृष्ठ रज्जू ठीक आहे आता हे काय सांगितलं आपल्याला अर्धवट अर्धवटला काय म्हणतो हेमिकॉर्डेट्स म्हणतो अर्ध समपृष्ठ रज्जू ज्यांच्यामध्ये त्यांच्या डोक्याच्या भागापासून पृष्ठरज्जू मधल्या भागापर्यंत असेल ठीक आहे किंवा मधल्या भागापासून शेपटीपर्यंत पृष्ठरज्जू असेल इकडे नसेल तर ते झाले अर्ध समपृष्ठरज्जू तर ते कोण असणार आहे तर दोन्ही पण बॅलेनोग्लायसिस अँड सायकोग्लायसिस या दोघांना काय आहे अर्धसमपृष्ठरज्जू आहे म्हणजे अर्ध्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू आहे आणि अर्ध्या शरीरामध्ये नाही म्हणून उत्तर येणार आहे दोन्हीही पर्याय नंबर तिसरा योग्य ओके चला पटकन सेशन लाईक करून घ्यायचंय पुढचा प्रश्न बघा अनुक्रमे मानवी शरीरातील सर्वात मोठे व छोटे हाड कोणते मग सर्वात मोठे पायामध्ये असतं पायाच्या मांडीमध्ये असतं त्याचं नाव काय आहे फिमर आणि सगळ्यात छोटं आहे कानामध्ये ज्याचं नाव काय आहे स्टेप्स आपल्या मध्य तीन हाड आहेत स्टेप इकस अँड मेल्स ठीक आहे तर त्याच्यापैकी सगळ्यात छोटा आहे स्टेप्स आणि सगळ्यात मोठा आहे फिमर ठीक आहे सगळ्यात मोठं पायामध्ये सगळ्यात छोटं कानामध्ये हाड असतं आपल्या लक्षात येईल चला पुढचा प्रश्न बघा सन दोन हजार पंधरा मध्ये मॅगीवर बंदी घातली कारण मॅगीमध्ये खालील घटकाचे प्रमाण जास्त आढळते तुम्ही अजूनही खात असाल तरी सुद्धा विचारपूर्वक घ्यायचं आहे आणि तेवढ्या पुरतं तेवढंच खायचं आहे जर खूपच मॅगी आवडते ना आम्ही नुसतं खात सुटलो आहे असं करायचं नाही आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायची दुसरे घ्यायला येणार नाहीये तर काय का सापडलं होतं की मॅगीवर बंदी करण्यात आली तर शिसे तर होतं पण काय सांगितलंय मोनोसोडियम ग्लोटामाइट पण होतं म्हणजे हे दोघं वस्तू सापडल्या होत्या म्हणून पर्याय नंबर तिसरा योग्य येणारे जितकं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त शिस्तेचं प्रमाण त्याच्यामध्ये होतं आणि हे पण होत पण होतं म्हणजे म्हणूनच मॅगीवरती बंदी करण्यात आली होती म्हणजे पर्याय नंबर पुढचा प्रश्न बघा साधारणतः स्वाईन फ्लू हा रोग एच वन एन वन ह्या विषाणूमुळे होतो स्वाइन फ्लू त्याच्यानंतर बर्ड फ्लू ठीक आहे हे सगळे रोगाचे प्रकार आहे मग स्वाइन फ्लू जो होतो तो एच वन एन वन मुळे होतो काही रोग एच एच एन एट एट पर्यंत एन एट पर्यंत होतात ठीक आहे तर हे विषाणूंचे नाव आहे वन टू थ्री एट सिक्स हे काय झाले विषाणूंचे नाव झाले मग हे जो स्वाइन फ्लू आपल्याला होतो हा एच वन आणि एन वन मुळे होतं तर याच्यामध्ये एच फॉर काय आहे आणि एन फॉर काय ठीक आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे म्हणजे फुल फॉर्म विचारलाय तर फुल फॉर्म काय येणार आहे हिमाब्ल्युटिन इन युरा हे काय आहे याचा फुल फॉर्म आहे एच चा, चा? आणि एनचा पर्याय नंबर पहिला योग्य हिमाग्लुटिन इन न्युरा हा काय झाला याचा फुल फॉर्म झाला एच एन आणि एनचा याच्यामुळे चा? काय होतो स्वाइन फ्लू म्हणजे तापाची सिच्युएशन येते त्यानंतर राहिला आहे आपला शेवटचा प्रश्न बघा खालील विधानांचा विचार करा डेंग्यू या रोगात रक्तपटिकांचे म्हणजे प्लेट प्रमाण कमी होते ठीक आहे प्रमाण कमी होते ठीक आहे कमी होते ठीक आहे नाकातून व हिरड्यातून रक्त येणे हे डेंग्यूचे लक्षण आहे आता सांगा की आता बघा डेंग्यू या रोगामध्ये ऑलरेडी रक्तपटिका कमी होतात कारण जे रक्तपटिका जे आहेत त्यांची साईज ही डेंग्यूच्या विषाणूंपेक्षा कमी आहे डेंग्यूचा विषाणू मोठा आहे रक्तपटिका आपल्या छोट्या आहेत ठीक आहे महाविषाणू यांना खाऊन जातो खाल्ल्यामुळे काय होणार आहे यांची साईज ऑल ऑबियसली कमी होणार आणि रक्तपटिकेचं कार्य काय आहे की रक्ताला गोठवायचं रक्त गोठवायला सर्वात पहिले कोण येतं प्लेटलेट येतात रक्तपटिका येतात की नाही मग आता रक्तपटिका जर डेंग्यूनी खाऊन टाकल्या तर त्या आपल्या शरीरात नाही मग रक्त गोठतच नाहीये रक्त गोठत नाही म्हणून हिरड्यातून आणि नाकातून रक्तस्राव व्हायला लागतो ला म्हणजे दोघही विधान बरोबर ठीक आहे दोघही विधान बरोबर आणि काय आहे पहिलं बघा पहिलं आपल्या बरोबर आहे अ हे ब चे योग्य स्पष्टीकरण आहे पर्याय नंबर पहिला योग्य अ जे आहे ते ब चे काय आहे योग्य स्पष्टीकरण आहे आता याचं प्रमाण कमी झालंय रक्तपट्टिकेचं म्हणून नाकातून हिरड्यातून रक्तस्राव होतोय कारण हे काय करतात का, का का रक्त गोठवण्यास मदत करतात रक्त गोठवण्यास मदत करतात ठीक आहे समजले सर्वांना अशा प्रकारे पर्याय नंबर पहिला आपला आपला योग्य तर आपले प्रश्न सगळे संपलेले आहेत ठीक आहे क्वेश्चन आन्सर आवडले असतील क्वेश्चन इंटरेस्टिंग असतील पहिल्यांदा काही जण तर पहिल्यांदाच वाचत असतील ऑबियस आहे तुम्ही सायन्स बॅकग्राऊंड मध्ये नसाल तर पहिल्यांदा हे क्वेश्चन वाचाल तरी सुद्धा टीसीएस पॅटर्न नुसार हे जे क्वेश्चन येतात ते आपण परिपूर्ण तुमचा इथे अभ्यास करून घेत आहोत बीएमसी साठी सो सगळ्यांनी सेशनला जास्तीत जास्त शेअर करायचंय क्वेश्चन आर आवडले असतील तुम्हाला कळलं असेल तर प्रत्येकाने लाईक करून घ्यायचंय तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी टिक्कर मराठी एस एस सी टिककर मराठी सरळ सेवा भरते ला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे भेटूया पुन्हा न्यू क्वेश्चन सोबत हो तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर विशो ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू